ताई तू कितवी ला आहे? तिसरी। तिसरी ला आहे? तू कितवी ला आहे रे? तिसरी। तू? तिसरी। तू? तिसरी। तुम्ही कितवी ला आहेत? दुसरीला। दुसरीला। पहिलीला कोण आहे? पहिलीला तू आहे का? या अंगणवाडीला सध्या घूस लागलेली आपल्याला पाहायला मिळते आणि सगळ्या अंगणवाडीतल्या फरशा ज्या आहेत त्या उखळून पडल्यात। आपण पाहू शकतो की लहान लहान चिमुकले या अंगणवाडीमध्ये शिक्षण घेत असतात आणि या अंगणवाडीची अक्षरशः भीषण अवस्था आपल्याला पाहायला। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली गेली आहे, लाडका भाऊ ही देखील योजना आणली गेली आहे, पण सध्या महाराष्ट्रातली शिक्षणाची भीषण परिस्थिती, भीषण वास्तव मी तुम्हाला आज दाखवणार आहे। खरं तर पत्रकार या नात्याने मी दिनेश कुलकर्णी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मला कोणत्या लोकप्रतिनिधीला टार्गेट करायचं नाही आहे किंवा त्याच्यावर वैयक्तिक टीका करायची नाही आहे, पण ज्या चिमुकले जे आहेत ते उज्ज्वल या देशाचं भविष्य असतात, त्यांची शिक्षणाची परिस्थिती इतकी बिकट असावी आणि स्वातंत्र्याचा आपण 75वा अमृत महोत्सव देखील साजरा केला आहे, आता ही भीषण परिस्थिती मी तुम्हाला आज दाखवत आहे। हिंगोलीच्या औंढानागनाथ तालुक्यात वगारवाडी हे जे गाव आहे या गावामध्ये अक्षरशः एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी चालवली जाते। या अंगणवाडीची सध्या काय अवस्था झालेली आहे आपण मी तुम्हाला ही दृश्य दाखवू मी तुम्हाला दृश्य दाखवत आहे की या अंगणवाडीला अक्षरशः घूस लागलेली आहे। या अंगणवाडीला सध्या घूस लागलेली आपल्याला पाहायला मिळते आणि सगळ्या अंगणवाडीतल्या फरशा ज्या आहेत त्या उखळून पडल्यात। आपण पाहू शकतो की लहान लहान चिमुकले या अंगणवाडीमध्ये शिक्षण घेत असतात आणि या अंगणवाडीची अक्षरशः भीषण अवस्था आपल्याला पाहायला मिळते। अक्षरशः घूस लागलेली आहे अंगणवाडीला। शिक्षण विभाग काय करते याच्याकडे, शिक्षण विभाग दुर्लक्ष का करते हा मोठा प्रश्न आहे। आता का आपण पाहू शकतो की या ठिकाणी फरशा ज्या आहेत त्या देखील उखळून पडल्यात, या ठिकाणी विंचूगाडा झाला आहे, या ठिकाणी लेकरं जे आहेत ते बाजूला वर्ग देखील भरत आहेत, बाजूची परिस्थिती देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। या ठिकाणी साप निघू शकतात, लेकरांना विषबाधा होऊ शकते, आपण पाहू शकतो अशी परिस्थिती आहे। शाळाचं पान सर हे काय खड्डे पाहा, याच्यात लेकरू गेलं त्या रोजी याच्यामध्ये। बरं, आपल्यासोबत या गावातील ताई आहेत, काय परिस्थिती बरं शाळेची? शाळेची काय परिस्थिती सर, हे लेकरा बाळा आमचे लहान लहान येतात, आम्हाला यायला जायला रस्ता नाही, आमच्या मुलाबाळाची अशी परेशानी, आम्हाला रोड नाही, रस्त्यावर रोड बी नाही, रोड बी तुम्ही जाऊन पहा आमच्या मुलाचे कशी काय परेशानी, 10 वेळेस लेकरं चिखलात भरतात आणि परत येतात। आता या एवढ्या फरशा वगैरे उखळल्या गेल्यात कशामुळे झाले एवढं सगळं आणि शिक्षण विभाग दुर्लक्ष करते, तुम्ही मतदान करता आमदार खासदारांना निवडून आणता आणि अशी परिस्थिती शाळेची? हो अशी परिस्थिती सर, आमदार खासदार येतच नाही, आता मतलबच नाही ना आमदारला यायचं इकडं, काही मतदान होतं तेव्हा आले बिचारे, आता त्याला मतलबच नाही ना, गरीबाला कोण पाहायला सर, ते तर झाले ना आमदार खासदार बिचारे, त्याच्या ते अवकते ते झाले, आमच्यावर झाले ना गरीबावर, आम्ही लांब लावून भिकारी लोक लांब लावून येत होतो त्याच्यासाठी की बाबा आम्ही मतदान करू, आमदार साहेबाला आपण वरी आणू, आता पुढे तुम्हाला आणलं साहेब पण आमची काय आमची दया पाहिली का तुम्ही? गरीबाची काहीतरी पाहा ना मदत, आमच्या लेकराची दया करा, आम्हाला जेवा खाय देव म्हण नका, आम्ही मागायला। ही जी परिस्थिती आहे ते किती किती दिवस झाले? झाला कमसे कम 10 वर्ष झाले सर, 10 वर्षापासून असंच आहे। मग इथले लेकर कुठे शिकतात आता? ते मॅडमच्या घरी। घरी? हा मॅडमच्या घरी शिकतात। कसं काय ते लहान मॅडमच्या घरी म्हणजे कसं काय आता? हो मग आता अशा ठिकाणी कसं काय बसवताल ते लेकरायला, त्याच्यामुळे आम्ही शिवा देव लागला, 2 वेळेस भांडलं मॅडमला, तर त्याने तिथं शिकवायला आता त्याच्या घरी शिकवायला। बघा आता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी चालवली जाते आणि अंगणवाडीची ही अवस्था झाल्यामुळे इथल्या चिमुकल्यांची शिक्षणाची सोय त्या अंगणवाडी शिक्षिका ज्या आहेत त्यांनी त्यांच्या घरी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आता इतकी भयानक परिस्थिती आहे आणि असं काही दाखवलं की मग आम्ही टार्गेट होतो, आता लहान लहान देशाचं भविष्य असणाऱ्या त्या चिमुकल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे। अजून परिस्थिती इकडे बघा, इकडची परिस्थिती तर अक्षरशः भीषण आहे। आता शाळा सुटली आहे, आता आपण पाहू शकतो की इथले चिमुकले जात आहेत, शाळा सुटली आहे। आपण आताच आम्ही रेकॉर्डिंग देखील केलं आहे की एका खोलीमध्ये, आता शाळा सुटल्यामुळे आपल्याला ही चिमुकले दिसत नाही आहेत, जिल्हा परिषद शाळा इथंच 1 ते 5 वीपर्यंत शिक्षण घेतलं जातं। आता ही एक खोली आहे इथं सर किरण, इथं किती कोणत्या वर्गातले लेकरं शिकतात? इथं 4थी 5वी एकाच खोली आणि या खोलीमध्ये
आपण पाहू शकतो की पहिली ते तिसरी जो वर्ग आहे तो या खोलीमध्ये शिकवला जातो. हे व्हिज्युअल आम्ही घेतलेले आहेत, या स्क्रीनवर तुम्हाला व्हिज्युअल देखील दिसत असतील. आणि इतकी भीषण अवस्था ही शिक्षण व्यवस्थेची हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेली आहे, कोणीही लक्ष द्यायला तयार नाही आहे. आणि महाराष्ट्र शासन जे आहे एकीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल असेल चांगलंच आहे, पण शिक्षणाची लहान चिमुकल्या या देशाचं भविष्य असणाऱ्या चिमुकल्यांच्या शिक्षणाची परिस्थिती कशी झालेली आपल्याला पाहायला मिळते. काकू आता इकडे एका खोलीमध्ये तीन तीन वर्ग भरतात मॅडम, तीन तीन पाच वर्ग आहे सर, इथं पाच वर्ग शिकतात. आता तीन शिक्षक आणि पाच वर्ग कसे काय शिकवायचे ते, सराकडे काय गलती त्याच्याकडे काय करणार, ते जागाच नाही तर ते काय करणार सर. कोण आहे तुमचे आमदार वगैरे? कोण आमदार? हम हे आहे ना बाबळगावचे, काय ते राजू नवघरे साहेब. अच्छा. हा नवघरे साहेब आहेत ना साहेब आमचे आमदार. त्यांना तुम्ही ही व्यथा मांडली नाही का? नाही ना, आलेच नाही ते, तोंड दाखवित नाही तर काय कशी काय कथा मांडवायची त्याच्यासमोर, कवाच येत नाही काही गम काही हे गरजच नाही ना त्याला. आमदार झाल्यापर्यंत काम होतं आमच्याशी, आता काही काम नाही सर. नक्कीच आपण पाहू शकतो की लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडायला पाहिजे होता, या शाळेसाठी निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होता. एका एका खोलीमध्ये तीन तीन वर्ग भरतात, काय शिक्षण घेत असतील इथले चिमुकले जे देशाचं उज्ज्वल भविष्य आहेत. आणि अंगणवाडीची तर अवस्था आपण बघितली की त्याला घूस लागली नाही, 10 वर्ष झालं घूस लागली असं म्हणताय तुम्ही. 10 वर्ष झाले तेव्हापासून आणि अशी काही परिस्थिती समोर आणली की ही काही वैयक्तिक टीका नाही, ही भीषण परिस्थिती. मी 60 वर्षापासून आहे सर, मी तर 60 वर्षापासून पाहते ही शाळा कशी ह्या सरांनी आणली होती. पावसाळ्यात काय हाल झाले? पावसाळ्यात काय येतच नाही, आले ते एक दोन लेकर येतात बसतात जातात, काय करतील मग. बघू शकतो आपण की ही भीषण परिस्थिती आहे, ही काय वैयक्तिक कोणती परिस्थिती मी दाखवत नाहीये. औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी गाव आहे आणि इथली ही जिल्हा परिषद शाळा आहे. तर लवकरात लवकर या शाळेची दुरुस्ती आणि वर्गखोल्या देखील कमी आहेत, शिक्षकांची संख्या देखील कमी असल्याचं कळते. देशाचं उज्ज्वल भविष्य असणाऱ्या चिमुकल्यांचं तरी शिक्षण या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं झाले पाहिजे एवढीच अपेक्षा व्यक्त करूयात. आणि आमची तर जिंदगी वाया गेली, मात्र आमच्या लेकराचं तरी चांगलं भविष्यामध्ये होईल म्हणून आम्ही आमदार साहेबाला आणलो निवडून. परदेशाचे माणसं भीट मागून खाणार आम्ही गरीब लोक, मात्र आम्हाला एवढी तरी मदत होईल साहेबाची आम्हाला, तर साहेब येऊन पाहतच नाही इकडं, तर काय करावं. नक्कीच आपण पाहू शकतो की आमच्या शिक्षणाची सोय झाली नाही, आमच्या लेकरा बाळाच्या तरी शिक्षणाची सोय जी आहे ती इथल्या लोकप्रतिनिधींनी करून द्यावी अशी मागणी जी आहे त्या इथल्या ताई करताना आपल्याला पाहायला मिळतात. खरंच भीषण अवस्था आहे, शिक्षण अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे, इव्हन जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षणाची सोय चिमुकल्यांच्या बरोबर होत नाही आहे, गंभीर परिस्थिती शिक्षणाची ही हिंगोली जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली.